नमस्कार, मी मीनाक्षी बुरोड, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज आलेले आहे अंगणवाडीमध्ये। तर अंगणवाडीमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यासाठी मी आलेले आहे। हे बघा, हे आता ह्या लहान मुलांनी केलेलं हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे। तर हे बघा, इथं सांगा, आज स्वातंत्र्य सैनिक आहेत आमचे फॅन्सी ड्रेसमध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, गामा आहेत, स्वातंत्र्यवीर आहेत, शिवाय सर्वसामान्य जनता सुद्धा भरपूर आहे। कारण स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळालेलं, बऱ्याच जणांनी एकत्र आपली ताकद केली आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। फॅन्सी ड्रेस निमित्तानं सुद्धा प्रत्येकामधला चैतन्य जागे व्हावं ह्या हा दृष्टिकोन यामागचा आहे। आणि खरोखरच मला आय सी डी एसचं आभार मानावं असं वाटते। 8 तारखेपासून ते 17 तारखेवर विविध कार्यक्रमाचं नियोजन ठेवले आणि त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी, स्वातंत्र्य वीरांगणाविषयी जास्तीत जास्त जनजागृती माहिती एकत्र तर करायची आहेच, शिवाय ती इतरांना सुद्धा वाटायचं। जणू काय आपण प्रत्येकातला स्वातंत्र्यवीर जागा करतोय आणि चैतन्याचं प्रतीक म्हणून भगवा रंग, क्रांतीचं प्रतीक, शांतीचं प्रतीक म्हणून पांढरा रंग आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हिरवा रंग, शिवाय कर्मचारी वर्गाचं चैतन्य गायब टिकवून ठेवणारा निळा रंग अशोक चक्र हा सतत जागरूक ठेवत असतोय। आणि हीच खरं प्रतिमा म्हणूनच घर घर तिरंगा हा सुद्धा कार्यक्रम यामध्येच आहे। त्याबद्दल सर्वांचा आभार, सहभागी झालेल्यांचं सुद्धा आभार आणि मनपूर्वक कौतुक। आता त्यांनी फुल घ्यायचं आहे प्रत्येकांना आपापल्या हातात। चला लहान फुल कट करता येते बोलले ना आणि ते छोडव माझे बघितले बघितले जातात। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून घर घर तिरंगा आपण कार्यक्रम राबवत आहोत। तरी सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे, स्वतः काय आपल्या घरात झेंडा फडकवायचा आहे, फडकवत असताना झेंड्याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे। म्हणजे ज्यांना माहिती आहे झेंडा लावायचं त्यांच्याकडे तुम्ही जाणून घ्यायचं आहे आणि नंतर झेंडा फडकवायचा आहे। झेंड्याचा कुठेही कसल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीनं म्हणजे झेंड्याच्या विषयी अपमान होणार नाही किंवा इतर कुठलीही गोष्टी करा अशी म्हणजे काहीतरी काळीमा लागणार नाही असं होऊ नये, सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे आणि 17 तारखेपर्यंत सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अतिशय सुंदर पिशवी टाका विद्या केस पिशवी सुद्धा चालू त्यामध्ये आले त्यांचं बाहेर चालला पाहिजे धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे मी। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की माझ्या चॅनलला भेट द्या, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। नमस्कार, आजचा कार्यक्रमाचा आपला 3रा दिवस आहे। 8 तारखेपासून कार्यक्रम सुरू झाले। आज मुलांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा चालू झालेले आहेत। यामध्ये स्वातंत्र्य सैनिक होऊन बरीच मुलं आलेली आहेत आणि इतर सुद्धा ड्रेस घालून फॅन्सी, कारण आज रक्षाबंधनचा पण दिवस असल्यामुळं मूड आपण मुलांचा करता आलेला नाही, त्यामुळे तशीही मुलं यात सामील झालेली
आहेत अंगणवाडीचे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता मुलं स्वातंत्र्य सैनिकांचा खर तर वयोगटच असा आहे की ह्या वयात त्या मुलाला जास्तीत जास्त स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी गोष्टी सांगायच्या आहेत. कारण त्या काळात स्वातंत्र्य सैनिकच नुसते त्यांनी बलिदान दिला असं नाही, तर संत सुद्धा होते, संत गाडगे बाबा होते, परत तुकडोजी महाराज होते, असे बरेच संत सुद्धा त्या काळात कार्यरत होते, डॉक्टर आंबेडकर होते. म्हणजे गांधीजींनी आपल्या परीनं जसं स्वातंत्र्य मिळवून घेता येईल देशाला तसं घेतलेलं आहे. आणि त्या मुलांना त्या देशाच्या निमित्ताने पण माहिती मिळते, शिवाय प्रत्यक्ष आई वडील सांगत असतील, सेविका सांगत असतील. आणि वातावरण जास्तीत जास्त चांगलं व्हायचा करायचा प्रयत्न या निमित्ताने होते, म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो शाखेनं. आणि त्याबद्दल शाखेचं खरोखर मनापासून आभार आहे, सिरियस तू पण आभार. या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल फ्रेंडची डेस मिळाले पालक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विश्वाची संपत्ती जी असते ती स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून परिपूर्ण होते असं कोणतंच झाड नाही किंवा वनस्पती नाही.